जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द येथील अंगणवाडी केंद्रात पोषण महाअभियान अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा व पारंपरिक खेळ व पारंपरिक भाजनचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभारी खुर्द सरपंच सौ भारती श्रीराम राठोड व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती भिसे मॅम यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र श्री मोरसिंग राठोड हे होते, तर कार्यक्रमाला माजी सरपंच विष्णू राठोड, उपसरपंच नितेश जाधव, भूरलाल जाधव, रमेश जाधव, आजमल जाधव, मुख्याध्यापक प्रशांत वाघ सर तसेच गावातील नागरिक महिला व किशोरी मुली उपस्थित होत्या। या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे बनवलेले सकस आहाराचे प्रदर्शन तसेच पारंपरिक खेळणी, पारंपरिक भाज्या, मातींच्या बनवलेल्या वस्तू, बौद्धिक विकासाच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते। प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती भिसे मॅम यांनी या सर्व प्रदर्शनाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। स्वस्थ बालक स्पर्धेमध्ये विजयी बालकांना प्रमाणपत्र व पारंपरिक खेळणी देऊन गौरव करण्यात आला। रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या किशोरी मुलींना मेहंदी कोण बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन कुंभारी खुर्द येथील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी केले होते। वाकडी बिटातील सर्व सेविका मदतनीस यांनी सुद्धा मेहनत घेतली। सूत्रसंचालन भागवत सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मीरा नाईक यांनी केले। MCN न्यूज करिता BM गुरव जामनेर। कुंभारी खुर्द या गावामध्ये महापोषण अभियानाचं सरस्वती मातेच्या प्रतिमेने दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेली आहे। सर, आमच्या इथे नेहमी दिला जातो अंगणवाडीमध्ये, तर त्याचा प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी अंगणवाडी ताईने छान प्रकारे मांडलेला आहे। त्यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्याचे जे शिवसाहेब आहेत पंकजाचे सर, त्यांनी एक विशेष आहार सुरू केलेला आहे आणि ते आमच्या सॅमच्या बालकांसाठी आणि मॅमच्या बालकांसाठी आम्ही ते आहार देतो। तर तो आहार फक्त आम्ही वेळापत्रकच नाही तयार केलेला, तर या ठिकाणी त्याचा मेनू की सोमवारला काय द्यायला पाहिजे, मंगळवारला काय दिलं पाहिजे, असं आमचे जे कुपोषित बालकं आहेत, त्यांची बालकं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आहाराचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आमच्या अंगणवाडी ताईने लावलेलं। त्यानंतर आपण बघा, हा महापोषण अभियान आहे 1 सप्टेंबरपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत सरपंच काही, तर या ठिकाणी आम्ही मटका तयार केलेला आहे पोषणाच्या संदर्भात। त्याच्यानंतर हे अन्न घटक आहेत कडधान्याचं आमच्या ताईने लावलेलं आहे। त्याच्यानंतर हा गौधर मातेचा आहार बघा, याच्यामध्ये सगळं जे गौधर मातेला आवश्यक आहे त्याचे सगळे घटक या ताटामध्ये सजवलेले आहेत। त्याच्यानंतर स्कंदा मातेचा सुद्धा, त्याच्यानंतर फळंसुद्धा किती छान पद्धतीने दिले गेले पाहिजे, जेवणाच्या अंतरसुद्धा त्या म्हणजे जेवण केल्यानंतर 2 तासाने फळं खाल्ले पाहिजे आणि किती वेळा कसं खायला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या ज्या रानभाज्या असतात त्या भाज्यांची मांडणी म्हणजे कटुले, सर तुम्हाला आठवतं का की पूर्वी कटुले वगैरे आपण छान पद्धतीने खायचो, त्याच्यानंतर आंबाड्याच्या आहे, मुगाच्या शेंगा आहेत, आपले हे सगळे ज्या पारंपरिक भाज्या आहेत की ज्या आता आपल्याला दिसत नाही, आपण फास्ट फूड याच्यावर आपलं जास्त आहे आणि हे पारंपरिक भाज्यांचं महत्त्व आमच्या महापोषण अभियानामध्ये खूप छान पद्धतीने गावोगावी प्रत्येक गावाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। नुसतं सांगूनच काय करणार, तरी ते प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी बघा ना, हे बघा इकडनं बघा तुम्ही, आम्ही आमच्या अंगणवाडी ताईने मेहनत घेतलेली आहे, इथे कटुले लावलेले अक्षरशः जंगलातून जाऊन त्यांनी जंगलातल्या भाज्या या ठिकाणी लावलेल्या आहे अतिशय सुंदर पद्धतीने, बरं का बाबा? हां। आणि त्याच्यानंतर बघा, इथे उसळचे जे प्रकार आहेत आमचे पराठे असतील जे शरीरासाठी उपयुक्त आहे आणि जे आता करायचं कंटाळा करत आहे